बिरसा ब्रिगेडच्या निवेदनाची दखल, आदिवासी महिला वाहकाचे निलंबन रद्द। कठोरतेने आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या आदिवासी वाघीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघ सविता ससाने यांचे चुकीच्या पद्धतीने झालेले निलंबन रद्द करण्याचा इशारा बिरसा ब्रिगेडने दिला होता। त्याची दखल घेत आगार व्यवस्थापक मंगेश पांडे यांनी ससाने यांचे निलंबन रद्द केले आहे। पतीच्या निधनानंतर एसटी महामंडळ पुसद येथे वाहक या पदावर कार्यरत सविता बाळकृष्ण ससाने या होत्या। कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पार पाडत असताना आपली ड्युटी अगदी चोखपणे दिवसरात्र करतात। त्यासोबतच शेतातील कामात सुद्धा त्या अग्रेसर होत्या। धडाडीच्या महिला कार्यकर्ता म्हणून त्या सर्वश्रुत आहेत। तालुक्यातील महिला वाघीण म्हणून ओळख असल्याने एसटी महामंडळातील प्रवासी व कर्मचारी अधिकारी सुद्धा त्यांचा मान राखतात। त्यामुळेच ब्रिगेडच्या वतीने आदिवासी कर्तव्यदक्ष वाघीण म्हणून सविता ससाने यांचा सन्मान सत्कार केला होता। अशा आपल्या कर्तव्य तत्पर ड्युटीनंतरही त्यांना वेळेवर वाहन उपलब्ध न केल्यामुळे प्रवाशांची होत असलेली हेळसांड दूर करण्याच्या दृष्टीने ससाने यांनी वरिष्ठ अधिकारी यांना जाब विचारला असता नाहकपणे अधिकाऱ्यांनी तिचे निलंबन केले होते। ही बातमी बिरसा ब्रिगेडला कळताच ब्रिगेडने चुकीच्या निलंबनाबाबत जाब विचारून त्वरित निलंबन रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी दिले होते। निवेदनाची दखल घेत आगार व्यवस्थापक मंगेश पांडे यांनी कर्तव्यदक्ष महिला वाहकाची त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती घेऊन एका दिवसात निलंबन मागे घेण्याचा शब्द दिला। परंतु कुटुंबाच्या वैद्यकीय कारणास्तव 1 तारखेला होणारे निलंबन रद्दचे आदेश दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले। बिरसा ब्रिगेडला आगार व्यवस्थापक मंगेश पांडे यांनी दिलेला शब्द पाळून आदिवासी महिलेवरील अन्याय दूर करण्यासाठी निलंबन रद्द करण्याचे आदेश देऊन बिरसा ब्रिगेडने पुढील आंदोलन स्थगित करावे असे सांगितले। यावेळी बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, तालुकाध्यक्ष मारुती भस्मे व ब्रिगेडचे पदाधिकारी पंकज वंजारे, अक्षय व्यवहारे, विठ्ठल मिरासे, आतिश वाघमारे, अमोल डोईफोडे, अमोल हगवणे, विशाल चौहान यांनी मंगेश पांडे यांचे आभार मानले व आंदोलन स्थगित करण्यात आले। पुसद राप विभागामध्ये कार्यरत वाहक सविता ससाने यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। सदरची कारवाईची माहिती बिरसा ब्रिगेडला कळताच आम्ही बिरसा ब्रिगेडच्या वतीने आमचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंगजी व्यवहारे आणि आमचे संपूर्ण टीम येथील पांडे आगार व्यवस्थापक यांच्याशी संवाद साधला, त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली आणि जी कर्तबगार आदिवासी महिला आहे की त्यांनी आतापर्यंत आपल्या कार्यातून रात्री महिला असताना सुद्धा रात्रीची सुद्धा ड्युटी त्यांनी केलेली आहे। अशा कर्तबगार महिला आपल्या या ड्युटीच्या आधारावर कुटुंबाचा उदरनिर्वाहाचं कार्य करीत आहे आणि अशा त्यांच्या कार्यामुळे त्यांची बिरसा ब्रिगेडच्या वतीने एक समाजाची कर्तव्यदक्ष वाघीण म्हणून त्यांचा सत्कार केलेला आहे आणि अशा समाजशील महिलेचा आदर्श इतर घेत असताना त्यांच्यावरच अन्याय होत असल्याची बाब आमच्या लक्षात येताच आम्ही याबाबत अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना सदर चूक लक्षात आणून दिली। त्यांनीही या कार्याच्या या संपूर्ण चुकीबद्दल किंवा जे त्यांनी चौकशी केली त्याच्यामध्ये त्यांना निष्पन्न झालं की यामध्ये कोणतीही चूक नाही आणि निलंबन त्यांनी रद्द केलं, त्याबाबत आम्ही त्यांना ताबडतोब माहिती कळताच निवेदन सादर केले होते। त्यांनी 1 दिवसात निलंबन रद्द करतो, मागे घेतो असे आश्वासन दिले होते, परंतु दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरगुती वैद्यकीय प्रॉब्लेममुळे ते 1 दिवस लांबला गेला आणि आज सदरचे निलंबन रद्द झाले। ही आदिवासी महिला कर्तबगार महिलेवर झालेला अन्याय दूर करण्यात बिरसा ब्रिगेडला यश आले याबद्दल आणि पांडे इथूलचे जे आगार व्यवस्थापक आहे त्यांनी सुद्धा सामंजस्याने आपली भूमिका घेत कर्तव्यदक्ष सविता ससाने यांच्यावरील अन्याय होत असलेला अन्याय दूर सारला आणि निलंबन रद्द केले, त्याबद्दल त्यांच्यासुद्धा आणि आभार मानतो। असे सहकार्य त्यांनी कर्मचाऱ्यांप्रती ठेवून त्यांचा विश्वास त्यांचं जे कर्तव्य आहे ते चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी कर्तव्य करून घ्यावं अशीच रास्त अपेक्षा आम्ही बिरसा ब्रिगेडच्या वतीने करतो। आम्हाला आंदोलन करण्याची वेळ पांडे यांनी येऊ दिली नाही, त्यांनी लगेच दखल घेऊन आमचं आंदोलन जे निवेदन होतं त्याची दखल घेतली, यशस्वीरित्या
आमच्या निवेदनाची दखल घेतल्यामुळे त्यांचे धन्यवाद मानून बिरसा ब्रिगेडच्या वतीने आमचे पुढील आंदोलन होणार नाही अशी सर्वांना माहिती देतो. नमस्कार, मी सविता बाळकृष्ण ससाने आणि मी वाहक पदावर आहे एस टी महामंडळामध्ये. आणि मी ड्युटी करत असताना दोन दिवस झाले, पहिल्या दिवशी पण गाडी मिळाली नाही, म्हणजे 12:00 हजेरी होती माझी आणि 12 ते 5 वाजेपर्यंत थांबली मी बस इथे एस टी डेपोला. आणि पहिल्या दिवशी पण सुट्टी झालेली माझी आणि दुसऱ्या दिवशी 7:30 वाजता माझी कामगिरी होती. आणि कामगिरी असल्याने सुद्धा मी प्रवाशाच्या हेतूसाठी साहेबांकडे गेली, म्हणजे सर 9:30 वाजता आले, 9:30 ते 10:30 गाडी दिली मला. त्यानंतर मी सरांना विचारलं की सर आत्तापर्यंत गाडी नाही आहे, म्हणजे कामगिरी म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे 9:30 गाडी दिली तुम्ही, प्रवाशाच्या हितासाठीच मी विचार केला होता म्हणून सरांकडून जाब विचारायला गेली. सर म्हटलं एवढा वेळ झाला गाडी नाही आहे, मग असंच बोलल्यानंतर मला सरांनी म्हणजे ते सर म्हणाले की नाही मी तुझ्या भावासारखी आहे, मी म्हणजे एवढंच भावासारखी आहे, तू ड्युटीवर आज जा. मी गेल्याच्या नंतर त्यांनी मला 27 तारखेला निलंबित केलं. आज आणि माझं काही कारण नसताना सुद्धा, कारण मी तर माझ्या मुलं आहेत, मला 2 मुलं आहे आणि मी एक विधवा आहे. आणि मी तर मला तर संघर्ष करत म्हणजे संघर्ष तर करावंच लागेल ना, दिवसभर मी इथं बसून असताना मग मला तर सरांना जाब विचारावंच लागेल ना की मी जाब विचारला सरांना आणि काम त्यामुळे मला निलंबित केलं. आणि मी ब्रिसा ब्रिगेडकडे न्याय मिळवण्यासाठी त्यांच्याकडे गेली आणि त्यांनी मला न्याय मिळून दिला, निलंबन रद्द झालं. आणि त्यामुळे बिरसा ब्रिगेड एव्हारे सरां आणि त्यांची टीम आणि भस्मे सर या टीमने मला खूप न्याय मिळून दिला, त्याबद्दल मी धन्यवाद. आणि